ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील मालपाणी ग्रीन सोसायटीमध्ये काल रात्री एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। मालपाणी ग्रीन सोसायटीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून बाप लेकांनी आत्महत्या केली आहे। या दुर्दैवी घटनेत मुलगा आदेश तायडे आणि वडील क्रांती तायडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। आदेश तायडे आणि क्रांती तायडे यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही। या आत्महत्या प्रकरणात वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत। सर, ग्रीन पॅलेस सोसायटी मध्ये काल रात्री काय घटना घडली आहे आणि यात कोणकोण मृत्यू पडले? काल संध्याकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की वाकड पोलीस स्टेशन हद्दीत असलेली ग्रीन पॅलेस हाऊसिंग सोसायटी आहे, त्या सोसायटीमधील 12व्या माळ्यावरून 2 व्यक्तींनी वरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे। तात्काळ पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहोचला असता त्या ठिकाणी एक मुलगा 16 वर्षे वय अंदाजे 16 वर्षाचा एक मुलगा तसेच एक इसम अंदाजे वय अंदाजे 44 ते 45 वर्ष हे दोघं वरून उडी मारल्यामुळे मृत झाल्याबाबत निदर्शनास आलं। आम्ही तात्काळ त्यांना ॲम्ब्युलन्सनं हॉस्पिटलला हलवलं तर ते मयत झाल्याबाबतचे घोषित केले। सदर घटनेमध्ये प्राथमिक माहिती ते मनोरुग्ण होते किंवा याबाबत आपल्याला अजून काही माहिती प्राप्त नाही, पण आपण त्याचा मर्ग दाखल केला असून पुढील तपास आपण करत आहोत। मयतांची नावं आहेत, एक आहे क्रांती पुरुष जो आहे क्रांती तावडे, वय अंदाजे 44 वर्षे आहे त्यांचं, आणि दुसरा आहे त्याचं नाव आहे आदेश क्रांती तायडे वय 16 वर्ष, असे दोघांची नावं आहेत। वडील आणि मुलगा असे आहेत दोघंही। त्यांच्या कुटुंबात कोण होते आणि मुलगा नाही, त्यांच्या कुटुंबात अजून त्यांची एक लहान मुलगी आहे एक अंदाजे 15 वर्षाची, त्यांची पत्नी राहत होते, तसेच मृतकाचे आई वडीलही त्या ठिकाणी राहत आहेत। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।